स्नेह संमेलनापेक्षा आपले जवळचे संबंध आहेत, आपलं व्यक्तिगत नातं आहे. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. सत्तेचा फायदा सामान्य लोकांच्या हितासाठी व्हावा ही माझी अपेक्षा आहे, असं मत मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. नांदेड शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांचं स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. पाहूयात. आले आणि मी सर चौकशी केली, माहिती आली का ती कोण आहे? कोणी जातोच्याकडे कोणा पहिलीकडे चार होता, तिने सांगितलं मी सोयीप्रमाणे येतो. कोणती सांगली आपण गेलो मला सोयीप्रमाणे येतो आवडच का सांगितली आहे त्याला म्हणता बघा असं सांगा. म्हणजे पाच वर्षामध्ये मराठवाड्याचा विकास जाऊ द्या, जिल्ह्याला माहिती आधी काही सुरू नाही शोकात दिला आपल्या जिल्ह्याने. त्यामुळे जपला तर राहा म्हणजे संघाचं दाखवलं एवढंच काय की अवस्था सही जे आपल्या